तर ओबीसींना छगन भुजबळचं आरक्षण देऊ शकतील, खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले. ओबीसी आरक्षणावरती केंद्र सरकार दिशाभूल करते असंही सुप्रिया सुळे म्हटले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेशामध्ये लागू झालेला निर्णय अंतिम नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते या अधिवेशनाला उपस्थित आहेत.